अलीकडेच एका वृत्तवाहिनीने एका डिबेट शोचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात भाजपच्या वतीने प्रवक्त्या नुपूर शर्मा या सहभागी झाल्या होत्या. त्यांच्यासोबत इतर तीनही मान्यवर उपस्थित होते. या चर्चेदरम्यान त्यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या विरुद्ध अत्यंत वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. या आक्षेपार्ह वक्तव्याची क्लिप नंतर संपूर्ण राज्यासह धुळ्यात देखील मुस्लिम बांधव आक्रमक झाले आहे. कोणत्याही जाती धर्माबद्दल आक्षेपार्ह विधान करून जातीय सलोखा बिघडवणाऱ्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी करत समाजवादी पार्टीने आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आक्रमक पवित्रा घेत जोरदार निदर्शने केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली की देशात व राज्यात काही मंडळी नाहक वातावरण दूषित करण्याच्या उद्देशाने जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून जातीय सलोखा, शांतता, एकता, अखंडता, कायदा, सुव्यवस्था बिघडवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह प्रतिक्रिया देत आहे. मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी धर्माचे प्रेषित किंवा व्यक्तिविशेष यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून मोकळे होतात, त्यानंतर लोकांमध्ये चीड निर्माण होते, धार्मिक भावना दुखावतात, वातावरण तापते आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन शासनाची डोकेदुखी वाढते. असे कृत्य करणारे मात्र मोकळे फिरतात. याउलट देशाची प्रतिमा मलिन होते. अशा लोकांना कायमचा धडा शिकविण्यासाठी शासनाने कठोर कायदा करण्याची गरज आहे. त्यामुळे भाजपाच्या नुपूर शर्मा हिला अटक करून तिला कठोर शासन व्हावे अशी मागणी समाजवादी पक्षाच्या वतीने करण्यात आली. देश में शांतता खराब करने की उद्देश्य को लेकर नुपूर शर्मा और जिंदल नामक व्यक्ति ने इस्लाम धर्म के प्रेषित पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बारे में ऐसे उद्गार बोले हैं जिससे पूरे भारत देश के मुस्लिम समाज के अंदर एक बेचैनी पैदा हो गई है, उनको संताप हुआ है और यही नहीं पूरी दुनिया के मुसलमान इस पर आपत्ति जता रहे हैं. ऐसे व्यक्तियों के खिलाफ शासन ने कायदा तैयार करना चाहिए और ऐसे लोगों को शिक्षा होने के लिए, उनको अटक होने के लिए कायदे के अनुसार उनके ऊपर कार्रवाई होना चाहिए. इस मांग को लेकर आज हम धुलिया जिलाधिकारी माननीय मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे इनको निवेदन देकर मांग करते हैं कि ऐसे व्यक्ति जो देश के अंदर शांतता खराब करने की कोशिश करते हैं, किसी भी धर्म के प्रेषित के खिलाफ आदर स्थान जिनका होता है, ऐसे लोगों के खिलाफ जो उद्गार निकालकर खुलेआम फिरते हैं, ऐसे व्यक्तियों को अटक होना चाहिए, उनके ऊपर कार्रवाई होना चाहिए. नुपूर शर्मा और जिंदाल इनको तुरंत अटक होना चाहिए, ऐसी हम आज मांग करते हैं. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.